महाराष्ट्र राज्यामध्ये भीमसैनिक सतरा वर्ष दलित पेथरचे भीमसैनिक हे सतरा वर्ष आंदोलन करवते या मागणीसाठी की मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आवं परंतु या विद्यापीठाला नाव देताना झालं ना झाले सगळ्यांना माहीतच आहे यासाठी सतरा भीमसैनिक शहीद झालेले आहेत त्यासाठी कालच मी स्वतः विद्यापीठाची कुलगुरी माननीय येवले साहेबांना भेट घेऊन मागणी केली आहे की लवकरात लवकर भीमसैनिकांचं शहीद स्मारक तत्काळ करण्यात यावं अशी मागणी मी स्वतः भेटून कुलगुरू साहेबांना केली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे गट तर आहे सगळं सर्वांना माहीतच आहे परंतु आज रिपब्लिकन पक्षाचे जे स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराचे आम्ही आर पी आय चालवतो असे स्वतःला म्हणतात तेच पक्ष स्वतः आज हिंदुत्वादी पक्षावर युती करताना दिसत आहेत जर आज, आज, आज पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुत्वाला विरोध केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते हिंदुत्व हे समता स समानता बंधुत्वाला हा धोका आहे हिंदुत्वाचा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं बाबासाहेब पुढे बोलताना असंही म्हणाले होते की कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंदुत्वावरील लोकशाही ही हिंदु काही उपयोगाची नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चाळीसला विधान केलं होतं तरीसुद्धा आज काही पक्ष स्वतःला जे आंबेडकरी म्हणतात ते पक्ष हिंदुत्वादी पक्षावर युती करत आहे मी तर त्यांना आवाहन करत आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाचं अध्यक्ष व्हावं आदरणीय आठवले साहेबांनी पक्षाचं सरचिटणीसपद घ्यावं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तरुण कार्यकर्त्याला महाराष्ट्राचं आर अध्यक्षपद द्यावं अशी त्यांना मी विनंती करतोय कारण आज महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदुत्वापेक्षा आंबेडकरी विचार हा मोठा करणं अत्यंत गरजेचं आहे आंबेडकरी विचार जर मोठा करायचा असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी, जी रिरिबलन पक्ष आहे तो मोठा करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करत आहे की आपल्या एक सगळ्यांनी एकत्र येऊन ऐक्य काळाची गरज करणं आहे आणि अशा पक्षावर पक्षावरती झाली पाहिजे जो पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानतो तो पक्ष पुढे घेऊन जातो विचाराला त्या पक्षाबरोबर युती केली पाहिजे काय हरकत नाही परंतु हिंदुत्वाबरोबर युती करणं हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही ज्या महाविकास आघाडीमध्ये आहात ती शिवसेना नावाचा एक पक्ष देखील आहे तो हिंदुत्ववादी पक्ष म्हणूनच आजही घेतो आज मी ज्या मी राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्र पक्ष आहे आणि या महाविकास आघाडीमध्ये मी सुद्धा आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा पक्ष आहे मध्यंतरी अंधेरी पोटनिवडणूक झाली यासुद्धा या या याकरता सुद्धा मी स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला पाठिंबा दिला होता कारण ती महाराष्ट्राची संस्कृती आहे या ठिकाणी कोण व्यक्ती गेल्यानंतर तिथं पाठिंबा देणं हे अत्यंत बरोबर आहे त्यामुळे मी पाठिंबा दिला होता परंतु आज उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः मानतात की मी हिंदुत्व असं मानतो जे मंदिरामध्ये जे घंटा जे मांडणारं हिंदुत्व आहे ते मी हिंदुत्व मानत नाही असं ते स्वतः बोललेलं आहे मी शेंडी जाणवण्याचं हिंदुत्व मानत नाही हे सुद्धा ते बोललेलं आहे आम्हाला असं स्पष्टपणे दिसत आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारावर आज शिवसेना चालवताना दिसत आहे म्हणून आम्ही असं म्हणत आहोत की जर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जर वंचित बहुजन आघाडी या पक्षाची जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर जर केली तर ते त्यांचं मत आहे परंतु मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे शिवसेना याला मी प्रबोधनकार ठाकरे यांचा विचाराचा पक्ष म्हणून यापुढे या पुढे आहे पहिल्यासारखी कडवत राहिली नाही शिवसेना असं तुम्हाला म्हणायचं नाही एक शिवसेना राहिली नाही एक तर एक तर शिवसेना पक्ष मी बोलू इच्छित नाही कारण तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे माझा विषय हा आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पक्ष आहे त्यामुळे मी तुम्हाला प्रतिक्रिया दिलेली आहे मी त्यांची मांडणीच केलेली आहे की आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे तो पक्ष प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारावर चालत आहे हे स्पष्टपणे दिसत आहे ना जनतेला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट